आज मिरज पंचायत समिति सदस्यांकडून बेडग रोडवरील कत्तलखाना बंद करण्याच्या मागणीसाठी आज आत्मदहन आंदोलन करण्यात येणार होते। महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील आंबोळे उपस्थितीत होते। त्यांच्यासमोरच त्यांच्या विरोधात पंचायत समिति सदस्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली। मिरज ग्रामीण पुलिस ठाणेकडून मोठा पुलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सर्व सदस्यांनी महापालिका आरोग्य अधिकारी सुनील कांबळे यांना निवेदन देण्यात आले, त्यावर डॉक्टर सुनील आंबोळे यांनी उद्या महापालिकेत कत्तलखाना विषयावर बैठक होणार आहे, त्या त्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा का नाही ते हे आयुक्त ठरवतील असे सांगितले। त्यानुसार करण्याचा निर्णय बैठकीत घेतला जाणार असून आजचेच आत्मदहनाचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचीही घोषणा पंचायत समितीचे उपसभापती अनिल आमटवणे यांनी केली आहे। समिती एक मीटिंग घेतलेली आहे, ती उद्या 11 वाजता आहे। त्या बैठकीमध्ये ह्याबद्दल सगळ्या चर्चा होते। एकदा पंचायत समितीमध्ये आम्ही समक्षात भेट घेतलेलीच होती सभापतींची, आणि त्याच वेळेला हा ठरले होते की आयुक्त साहेबांच्या समेत बैठक घ्यायची, त्या अनुषंगाने ही सदरची बैठक उद्या होत आहे। ह्या आधी का आजच का उद्या का घेतले, कारण आंदोलन नंतरच झालेलं आहे, त्यांच्या तक्रारीवरतीच सीट ठरलेलं आहे सगळं। नाही साहेब, गेल्या 4 वर्षापासून गांभीर्याने कत्तलखाना हा नियमानुसार MPC पोल्युशन बोर्डाची परमिशन घेऊन चालू आहे। फक्त कत्तलखान्याला परमिशन आहे, कचरा डेपो असेल, हाडाचा कारखाना असेल किंवा अन्य तुमचे जे प्रोजेक्ट आहेत त्याला माफ। इथे हाडाचे कचरा डेपो हा स्वतंत्र आहे, कचरा डेपोवर पण आधुनिकीकरण काम चालू आहे महापालिकेकडून, ते होईल त्यानंतर हे सगळे प्रश्न संपतील। हाडाच्या साठ्याच्या साठ्या तर बंद पूर्वी केलेले होते, ते आपण बंद केलेलेच आहे, हाड्याचे साठे काय बाहेरून येत नाहीत। बरं, ह्या कत्तल किती जणांवर आहे कापायची परवानगी, लिमिट किती आहे? महापालिका प्रशासनाचं महापालिका आयुक्ताचा धिक्कार असो, आरोग्य अधिकाऱ्याचा धिक्कार असो, ग्रामीणच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कत्तलखान्याचा धिक्कार असो, महापालिका प्रशासनाचा धिक्कार असो, महापालिका प्रशासनाचा धिक्कार असो, महापालिका प्रशासनाचा धिक्कार असो, महापालिका आरोग्य अधिकाऱ्याचा धिक्कार असो।